कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, यामधून सरकारी कर्मचारीही सुटलेले नाही। यामुळे जनसामान्य सोबतच कार्यालयातील कर्मचारी चांगलेच धास्तावलेले आहेत। पोलीस विभागात आतापर्यंत पॉझिटिव्ह म्हणून 30 पोलिसांची नोंद झाली आहे। आरोग्य विभागात आतापर्यंत 15 डॉक्टर कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत। हिवताप शल्य चिकित्सक विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। हिवताप विभागातील एका डॉक्टरचा मृत्यू झाला। राज्य परिवहन महामंडळाचेही काही कर्मचारी पॉझिटिव्ह आले। सार्वजनिक बांधकाम विभागाचे 7 कर्मचारी पॉझिटिव्ह आले। कोरोनाचा विखा केवळ वसाहतीपुरताच मर्यादित राहिला नाही, तर तो आता काही शासकीय कार्यालय आणि आस्थापनापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे प्रत्येकांनाच कोरोनापासून सावधगिरी बाळगावी लागणार आहे। आवश्यक त्या सर्व दक्षता घेऊन कामकाज पार पाडण्याची गरज आहे।